शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारलाय. आज सकाळीच आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचलं आणि त्यांनी छापेमारी सुरुवात केली आहे. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. महाराष्ट्रावर आधी देखील अशी आक्रमण झालेली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. आपण बघत असाल गेले काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणूक लागेल असं कळायला लागलं आणि महाविकास आघाडीची भाजपला भीती वाटायला लागली तेव्हापासून हे सुरू आहे. हे युपीमध्ये असं केलेलं, हैदराबादमध्ये केलेलं, बंगालमध्ये केलेलं, आता महाराष्ट्र निवडणुका येऊ राहिलेल्या आहेत म्हणून इथे सुरू आहे. हा भाजपची एक प्रचार यंत्रणा झालेली आहे. या सगळ्या सेंट्रल एजन्सीज महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाड मारल्यानं आता एकच खळबळ उडालीय. आज सकाळी आयकर विभागानं शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारलाय. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील 9 अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झडती सुरू केली आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तसंच हे धाडसत्र किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाहीये. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.